एक रुपया पांच मिनट जे मी शाळेत जायचं जायला खूप छान लागतं बघायला. जंटवाली झाली होती त्यामुळे आम्ही थांबलो होतो राजापूरला. ते इथून पुढे चालले बघा धावपळ झाली. सर्वांच्या लघुशंका ही झालेली आहे. सर्व रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स बघा. नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण परत चाललेलो आहोत कोकणाच्या कुशीत वसलेल्या व समुद्र किनारी असलेल्या श्रीदेव कुणकेश्वराचा आशीर्वाद घेण्याकरिता. तर ह्या ब्लॉगमध्ये खरंच खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला कोकणची किनारपट्टी बघायला भेटणार. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू जुन्या आठवणी जाग्या झाल्या मित्रांनो. लहानपणीचा आठवण जागे आहे. एक रुपयाला पाच मिनिट जे मी शाळेत जायचं जायला खूप छान लागतं. अजून एक लहानपणीचा आयटम मित्रांनो, आपलम चपलम ते वाटत गाडीमध्ये. आपल्या गाडीमध्ये भरपूर प्रमाणात लहानपणीचा खाऊ या इथे वाटण्यात येत आहे. आपलम चपलम परत एकदा छोटासा आयटम आपल्याला या इथे मिळतोय बघायला. आत्ता आम्ही थांबलोय राजापूरला. जरासं सगळ्यांना अर्जंटवाली झाली होती त्यामुळे आम्ही थांबलो होतो राजापूरला. तर इथून पुढे चालले बघा असे धावपळ चालले. नुसता आवाज आणि धुमाकूळ चाललाय. तर आत्ता इथून आम्ही चाललोय कुणकेश्वरला. सगळे झोपले होते, सगळ्यांनी झोपून घेतले कारण सगळे थकले होते रात्रभर प्रवास करून. आता मस्त फ्रेश आहेत सगळे. कुणकेश्वरला फुल धमाल होणार आहे. सगळा जीव घालत बघा कशी. सर्वांच्या लघुशंका ही झालेली आहे. सर्व रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स बघा. मला व्हिडिओसाठी आत्मधी जायचं आहे. भाव सुट्ट्यात आत्मधी जागा नसल्यामुळे ऑनलाईन आउट भावाची सुट्ट्यात घरा. मला ब्लॉग बनवायसाठी व्हिडिओ काढायचे. त्यांचं सुटून झालं आणि फायनली मला व्हिडिओ काढायला बसायला मिळाला. पुढे
तर मित्रांनो बघू शकता पाटी कुणकेश्वर मंदिर आहे तिकडे आम्ही पोहोचलेलो आहोत आता. बाकीचे जेवणाची सोयची जेवणाची सोय करत आहेत तर आता आम्ही जातोय देवळामध्ये. सॉरी चष्मा राहिला माझा, वेड दिसत असेल बघा. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत कुणकेश्वर मंदिर. या इथे कुणकेश्वर मंदिर इथे मागे आहे बघू शकता, इकडे मागे आहे माझ्या, त्याच्या मागे बीच आहे. सध्या हे लोक जेवणाची सोय करतात हॉटेल्समध्ये इन्क्वायरी करून. आता आम्ही जातोय कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने. तर पाठी आपली बस आहे, सर्व चेहरे वगैरे धुवून घेतात आपापले, सगळे झोपलेले होते, झोपलेले सगळे 20 जागे झालेत बघू शकता एकेकाचे चेहरे. हा सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे आमच्या मंडळाचा. आणि मंडळाचे आधारस्तंभ सर्वे सर्वा कुणकेश्वराचं मंदिर आहे. समोर मंदिर आहे, एंट्रन्स गेट आहे. दुसरं आहे एंट्रन्स जे पूर्णपणे चिऱ्याचं बनलेलं आहे. मस्त असा एंट्रन्स आहे, चिऱ्यांपासून बनलेली ही. हे जुनं कवलारू मंदिर जसं कोकणात आहे तसं तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर असं मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण जात आहोत कुणकेश्वर मंदिरामध्ये. कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्याच्या समुद्र किनारी वसलेलं एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आपणही त्याची चव घेतलीच असणार. दरवर्षी कुणकेश्वराला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते. ह्या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडाचा बाजार आणि मालवणी खाजे हे जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. येथे दरवर्षी लाखो संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देत असत व या समुद्राचा आनंद घेत असत. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे 100 शिवलिंग कोरलेले आहेत. ओटीच्या वेळेत ह्या शिवलिंग पाहायला तुम्हाला त्या तिथे मिळतील. यातला मी 1-2 बघितलेल्या आहेत, त्या 1-2 पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच नक्कीच. कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा सापडली आहे. या गुहेत शिवलिंग, नंदी तसेच स्त्री पुरुषांचे अनेक दगडी मुखोटे आहेत. तसेच या इथे इतिहासात नोंद आहे की ज्या ज्या वेळी कुणकेश्वराचा जीर्णोद्धार झाला तो फक्त हिंदू राजांच्या हाती झाला आणि हिंदू राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला गेला. असं म्हटलं आहे की 300 वर्षापूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तसेच कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी असेही म्हटले जाते.
बघू शकता पाटी आपलं कुणकेश्वर मंदिर आहे आणि इथे तीन छोटी छोटी मंदिरं पण आहे. ह्या इथे हे गणेश मंदिर आहे, या इथे माझ्या मागे बघू शकता हे गणेश मंदिर आहे, मध्ये आहे ते नारायण मंदिर आहे आणि ते श्री मांडलिक मंदिर आहे जे आपण पहिलंच बघितलं. सुंदर असं समुद्र किनाऱ्याच्या काठी वसलेलं कुणकेश्वर मंदिर बघू शकता. हे असं समुद्र किनारा आहे, बाजूलाच मस्त मोठी फेरफटका मारू शकता एवढा मोठा समुद्र किनारा आहे बाजूला. आणि त्याच्या अगदीच बाजूला आहे आपलं हे श्रीदेव कुणकेश्वर मंदिर, एकदम सुपर असं बनावट आहे. अजून कवलारू आहे आणि खूप मस्त वातावरण आहे, एकदम शांत वातावरण. नुसता लाटांचा आवाज तुम्हाला या इथे ऐकू येत असेल बघू शकता. ही समुद्र किनारपट्टी अशी तुम्हाला कोकणाची कुठेच बघायला मिळणार नाही. तुम्हाला हे शिवलिंग जो दिसतं आहे इमेजमध्ये हे खरं शिवलिंग आहे. आतमध्ये कुणकेश्वराचं हे मंदिर जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे. आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी ते गावकीची मीटिंग चालू होती त्यामुळे शूटिंग करायला मला आतमध्ये भेटलं नाही. तर बघू शकता शांत असा अथांग वाहणारा हा समुद्र आणि पाटी सनसेट एवढा ब्युटिफुल व्ह्यू. त्या साईडला आपलं हे कुणकेश्वराचं मंदिर आणि ह्या इकडे आपला सनसेट हे बघू शकता. काय सुंदर असा नजारा आहे. आपल्या गोप्रो हिरो 10 ब्लॅकमधनं आपण हा शूट करत आहोत. हे बघू शकता सुंदर असा नजारा. काय लाट आहेत, एकदम एकावर आदळत आहेत आणि हा जो नजारा आहे वा पाहण्यात अशा ठिकठिकाणी ना बघू शकता. इथे शंकराच्या पिंड्या आहेत दगडांवर. ते इकडे हा सनसेटचा व्ह्यू बघायचा खरंच आनंद घ्या, खरंच खूपच मस्त व्ह्यू आहे. खूपच ऑसम होऊ शकतं. ह्या पण ह्याच्यावर एक छोटीशी शंकराची पिंड आहे. मित्रांनो भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या गणेश पवार व्लॉग चॅनलला असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. आणि तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.